तर नमस्कार मित्रांनो, मी रोहित तुमचं पुन्हा एकदा आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे डिजिटल कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महाराष्ट्र सरकारची तसेच केंद्र सरकारची एक महत्त्वपूर्ण योजना, महत्त्वपूर्ण माहिती अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे. मित्रांनो, आजची जी काही योजना असणार आहे ती शेतकरी बांधवांसाठी खूपच महत्त्वपूर्ण असणार आहे. कारण की मित्रांनो, आज आपण मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना या योजनेबद्दल महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत. मित्रांनो, याबद्दल आपण एक अगोदर पण व्हिडिओ पाहिला होता, त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अगदी घरी बसून तुम्ही मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना या योजनेसाठी अर्ज करू शकतात. मित्रांनो, यासाठी अजून एक महत्त्वपूर्ण माहिती अपडेट आलेली आहे. यामध्ये मित्रांनो, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्याकडून ही योजना राबविण्यात येत आहे. ही योजना फक्त अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमधून जे काही नोबद्ध असतील अशाच व्यक्तींना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. यासाठी तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने या योजनेसाठी अर्ज हा करायचा आहे. तर या योजनेबद्दलची ए टू झेड माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नेमकं या योजनेसाठी अर्ज कोणकोण करू शकतात, या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागतील, आवश्यक कागदपत्रे तसेच पात्रता काय असली पाहिजे, अशा प्रकारची ए टू झेड माहिती तसेच या योजनेसाठी अर्ज कसा आणि कोठे करायचा याबद्दलची पण संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी मित्रांनो, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आणि मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील. चला तर व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना या योजनेअंतर्गत मित्रांनो शेतकऱ्यांना 100% अनुदानावर मिनी ट्रॅक्टर मोफत मध्ये इथे दिले जाणार आहे. यामध्ये मित्रांनो 3,15,000 रुपयापर्यंत मिनी ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकारकडून अनुदान हे दिले जाणार आहे. यामध्ये मिनी ट्रॅक्टर जवळपास 3-3.5 लाख रुपयापर्यंत भेटून जातं. तर यामध्ये महाराष्ट्र सरकार 100% अनुदान मिनी ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी देत आहे. तर तुमच्यासाठी तसेच शेतकरी बांधवांसाठी ही माहिती नक्कीच महत्त्वपूर्ण आणि फायदेशीर असणार आहे. चला तर पाहूया याबद्दलची अजून अधिक माहिती. तर मित्रांनो, इथे तुम्ही पाहू शकता मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठा करण्याची योजना. तर मित्रांनो, या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मोफत मध्ये 100% अनुदानावर मिनी ट्रॅक्टर हे मिळणार आहे. तसेच मित्रांनो, तुम्हाला जर मिनी ट्रॅक्टरची जी काही उपसाधने असतील ती पण तुम्हाला इथे मोफत मध्ये दिली जाणार आहेत. इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे ही संपूर्ण योजना आहे. याच योजनेबद्दलची टुजड माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर यामध्ये मित्रांनो, सर्वात अगोदर केंद्र सरकार तसेच सर्व राज्यातील सरकारे आपापल्या राज्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध योजनांची सुरुवात करत असते. त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकारसुद्धा आपल्या राज्यातील शेतकऱ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी तसंच सतत प्रयत्नात असते. त्यासाठी सरकार वेळोवेळी विविध योजनांची सुरुवात करत असते. आज आम्ही महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाद्वारे सुरू करण्यात आलेल्या अशाच एका योजनेची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. याचे नाव आहे मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना. तसेच मिनी ट्रॅक्टर अनुदान योजनेची उपसाधने ही संपूर्ण साधने शेतकऱ्यांना आता मोफत मध्ये दिली जाणार आहेत. मित्रांनो, राज्यातील बहुतांश शेतकरी हे गरीब रेषेखालील जीवन जगत असतात, त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती कमजोर असते. शेतीसाठी लागणारी बियाणे, खते तसेच इतर गोष्टींसाठी त्यांना पैशाची गरज असते. त्यासाठी शेतकरी बँक वित्त संस्था किंवा सहकाराकडून कर्ज घेतात व पारंपरिक पद्धतीने शेती करतात. पारंपरिक पद्धतीने शेती करताना ही हाताने केली जाते व त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांना खूप साऱ्या अडचणींना सामोरे जावे लागते. तसेच पारंपरिक पद्धतीने शेती खूप वेळ पण लागतो व शेतीची कामे मंद होतात. आजच्या आधुनिक दुनियेत शेतीच्या कामासाठी यंत्रसामग्रीचा वापर वाढला आहे, ज्यामुळे शेतीची कामे कमी वेळात जलद गतीने केली जातात. परंतु पुष्कळ शेतकरी आर्थिकदृष्ट्या गरीब असल्यामुळे त्यांना शेतीसाठी आवश्यक यंत्रसामग्री विकत घेणे शक्य नसते. त्यामुळेच पिढ्यानपिढ्या पारंपरिक पद्धतीने शेती करत असताना त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या या सर्व समस्यांचा विचार करून महाराष्ट्र सरकारने मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठा करण्याची योजना सुरू करण्यात आलेली आहे. जेणेकरून जे काही गरीब शेतकरी असतील असे गरीब शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून ते त्यांचं शेतीचं उत्पन्न वाढवू शकतील. मित्रांनो, मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना राज्यातील अनुसूचित जाती व नोबद्ध घटकांच्या बचत गटांना 90% अनुदानावर मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने, कल्टिव्हेटर किंवा रोटोवेटर व ट्रेलर
याचा पुरवठा करण्याकरिता ही योजना सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेअंतर्गत राज्यातील बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने खरेदी करण्यासाठी 3,15,000 रुपयापर्यंतची आर्थिक मदत इथे महाराष्ट्र सरकारकडून केली जाणार आहे. ही एक माहिती मित्रांनो तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. या योजनेसाठी फक्त अनुसूचित जाती अनुसूचित जमातीमधील नवबद्ध व्यक्तीच शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकतात. यानंतर मित्रांनो मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठा करण्याची काही उद्दिष्टे या योजनेची इथे दिलेली आहे. ती उद्दिष्टे कोणकोणती त्याबद्दल आता महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेऊया. राज्यातील अनुसूचित जाती व नवबद्ध घटकांच्या बचत गटांना 90% अनुदानावर मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने कल्टिव्हेटर किंवा रोटोवेटर व ट्रेलर यांचा पुरवठा करणे हा मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठा करण्याची योजनेचा मुख्य उद्देश आहे. राज्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयुक्त अशा यंत्रसामग्री व च्या खरेदीसाठी पैशासाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासू नये तसेच कोणाकडून जास्त व्याजदराने पैसे घेण्याची आवश्यकता भासू नये या योजनेचा इथे मुख्य उद्देश असणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारणे शेतकऱ्यांना सामाजिक तसेच आर्थिक विकास घडविणे राज्यातील शेतकऱ्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनविले तसेच अनुसूचित जाती व नवबद्ध घटकांच्या स्वयंसहायता बचत गटांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे त्यांचे राहणीमान बदल व्हावा या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना शेतीसाठी प्रोत्साहन देणे तसेच राज्यातील नागरिकांना शेती करण्यासाठी प्रेरित करणे शेतकऱ्यांना वेळ आणि पैशाची बचत करणे राज्यातील शेतकऱ्यांचे भविष्य उज्ज्वलविणे शेतात आधुनिकीकरणाचा वापर वाढविणे व तसेच शेतीची कामे जलद व्हावी यासाठी मित्रांनो या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे. अशा प्रकारे मित्रांनो या योजनेची प्रमुख उद्दिष्टे इथे दिलेली आहे. आता नंतर मित्रांनो या योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये काय असणार आहे त्याबद्दल पण आता महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेऊया. राज्यातील अनुसूचित जाती व नवबद्ध घटकांच्या बचत गटांना 90% अनुदानावर मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने कल्टिव्हेटर किंवा रोटोवेटर व ट्रेलर याचा पुरवठा करणे हा मिनी ट्रॅक्टर अनुदान योजनेचा मुख्य उद्देश इथे असणार आहे. महाराष्ट्राद्वारे सुरू करण्यात आलेली एक महत्त्वाची योजना आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाद्वारे मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठा करणे या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठा योजनेच्या सहाय्याने राज्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यास तसेच त्यांना सामाजिक व आर्थिक विकास घडून होण्यास तसेच ते सशक्त व आत्मनिर्भर बनविण्यास सदर योजना महत्त्वपूर्ण ठरणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी प्रोत्साहन मिळण्यास सदर योजनेचा महत्त्वपूर्ण निर्णय इथे असणार आहे. अशी भरपूर अशी वैशिष्ट्ये या योजनेची इथे दिलेली आहे. यामध्ये मित्रांनो शेतकऱ्यांना 3,15,000 रुपयापर्यंत अनुदान या योजनेअंतर्गत दिलं जात आहे. त्याबद्दलची पण संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे. इथे तुम्ही पाहू शकता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने खरेदी करण्यासाठी 3,15,000 रुपयापर्यंतची आर्थिक मदत इथे दिली जाते. यामध्ये इथे तुम्ही पाहू शकता मिनी ट्रॅक्टरसोबतच तुम्हाला इथे जे काही उपसाधने आहेत यामध्ये नांगर असो रोटोवेटर फर्टिलायझर तसेच अशी विविध साधने तुम्हाला या योजनेअंतर्गत पण दिली जातात. आता नंतरचा टॉपिक म्हणजे मित्रांनो या योजनेसाठी नेमकं अर्ज कोणकोण करू शकतो. तर मित्रांनो या योजनेसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्ही अनुसूचित जाती व नवबद्ध घटकातील असले पाहिजे तरच मित्रांनो तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता. खरेदी करण्यात येणारे मिनी ट्रॅक्टर व त्यांच्या उपसाधनांच्या किमती कशा प्रकारे असणार आहे त्याबद्दल पण माहिती जाणून घेऊया. इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे संपूर्ण किमती इथे दिलेल्या आहेत. मिनी ट्रॅक्टर युवराज 215 हे जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर हा ट्रॅक्टर मिनी ट्रॅक्टर 2,43,000 रुपयाला तुम्हाला भेटेल. यामध्ये महाराष्ट्र सरकार 3,15,000 रुपयापर्यंत अनुदान देत आहे. जी काही उर्वरित रक्कम असेल त्यामध्ये तुम्ही मिनी ट्रॅक्टरसोबत जी काही साधने आहेत उपसाधने आहेत ती पण त्यामध्ये तुम्ही खरेदी करू शकता. नंतर डी टन नॉन टिपिंग ट्रेलर नंतर 0.8 मी रोटोवेटर अशा प्रकारे संपूर्ण साहित्य तुम्ही इथे खरेदी करू शकता. तर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे संपूर्ण किमती इथे दिलेल्या आहेत. साधने व त्यांची संपूर्ण किमती इथे दिलेल्या आहेत. आता नंतरचा टॉपिक म्हणजे मित्रांनो तुम्हाला जर या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर यासाठी आता आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागतील त्याबद्दल आता महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेऊया. तर यासाठी मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला तुमचं स्वतःचं आधार कार्ड लागणार आहे. नंतर राशन कार्ड रहिवासी दाखला मोबाईल नंबर ईमेल आय डी पासवर्ड 11 फोटो बँक खाते बचत गटाचे प्रमाणपत्र अशा प्रकारे मित्रांनो अगदी तुम्हाला 5 ते 7 ते 8 डॉक्युमेंट तुम्हाला या योजनेसाठी लागतात. हे 7 ते 8 डॉक्युमेंट जर मित्रांनो तुमच्याकडे असतील तर नक्की मित्रांनो तुम्ही या योजनेसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज हा करू शकता. आता नंतरचा टॉपिक म्हणजे मित्रांनो हा सर्वांना प्रश्न पडलाच असेल नेमकं या योजनेसाठी आता अर्ज कशाप्रकारे आणि कोठे करायचा आहे. तर मित्रांनो अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला या योजनेसाठी इथे अर्ज करायचा आहे. मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना या योजनेसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर अर्जदाराला सर्वप्रथम आपल्या क्षेत्रातील जिल्हा परिषद कार्यालय किंवा
समाज कल्याण विभाग या विभागामध्ये जायचं आहे. या विभागामध्ये गेल्यानंतर समाज कल्याण विभागात सहाय्यक आयुक्तांच्या कार्यालयात जाऊन मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठा योजनेचा अर्ज तुम्हाला तिथे घ्यायचा आहे. अर्जाची विचारलेली संपूर्ण माहिती तुम्हाला तिथे फिलअप करायची आहे. मी सांगितलेले संपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला त्यामध्ये अटॅच करायचे आहे आणि संबंधित अधिकाऱ्याकडे समाज कल्याण विभागात तुम्हाला हा संपूर्ण ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट करायचा आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो, अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही या योजनेसाठी अर्ज हा करू शकता. अर्ज करत असताना जर तुम्हाला कुठेही काय अडचण येत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला तिथे नक्की मदत करेल. तर मित्रांनो, पाहायला गेलं तर अशा प्रकारे ही संपूर्ण योजना आहे मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना व त्यांची उपसाधने. हे संपूर्ण साहित्य ते तुम्हाला 100% अनुदानावर मोफतमध्ये शेतकऱ्यांनी ते दिले जात आहे. तसेच मित्रांनो, तुम्हाला जर मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना याबद्दलची ऑफिशियल माहिती हवी असेल तर त्याबद्दलची पण लिंक मी तशी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. इथे तुम्ही पाहू शकता sjsjmaharashtra.gov.in ची ऑफिशियल वेबसाईट तुम्हाला इथे दिसून जाईल. यामध्ये मित्रांनो अशा विविध योजना इथे दिलेल्या आहेत. तर इथे तुम्ही पाहू शकता अनुसूचित जाती व नौबद्ध घटकांच्या स्वयंसहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठा करण्याबाबतचा संपूर्ण निर्णय, संपूर्ण योजना इथे दिलेल्या, योजनेचा प्रकार, योजनेची उद्दिष्टे, वैशिष्ट्ये, योजना कोणासाठी आहे, अनुसूचित जाती व अनुबद्ध घटकांसाठी योजना आहे, योजनेची प्रमुख अटी शर्ती, दिले जाणारे लाभाचे स्वरूप तुम्ही पाहू शकता, अर्ज करण्याची पद्धत इथे तुम्ही पाहू शकता, योजनेची वर्गवारी, संपर्क कार्यालय, अशा प्रकारची ए टू झेड माहिती इथे दिलेली आहे. तसेच आत्तापर्यंत या योजनेअंतर्गत किती जणांना लाभ भेटलेला आहे 2012-13, 13-14, 14-15 याबद्दलच्या संपूर्ण लाभार्थ्यांची संख्या पण इथे दिलेली आहे. तर मित्रांनो, पाहायला गेलं तर अशा प्रकारे संपूर्ण योजना इथे दिलेली आहे. या योजनेची माहिती ऑनलाईन पद्धतीने पण तुम्ही चेक करू शकता. मित्रांनो, ही योजना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग या विभागांतर्गत राबविण्यात येत आहे. यासाठी आता ऑफलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रियाही सुरू झाली. तर नक्की मित्रांनो, तुम्ही या योजनेसाठी जर पात्र असाल तर नक्की या योजनेसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करा. अर्ज करत असताना जर तुम्हाला कुठेही काय अडचण येत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला तिथे नक्की मदत करेल. तर पाहायला गेलं तर मित्रांनो, अशा प्रकारे ही संपूर्ण योजना आहे. मित्रांनो, तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा. तसेच मित्रांनो, आपल्या गरजू शेतकरी बांधवांना या योजनेबद्दल नक्की माहिती कळवा, जेणेकरून त्यांना पण या योजनेचा लाभ होईल आणि ते पण या योजनेचा लाभ घेऊ शकतील. तर मित्रांनो, पाहायला गेलं तर अशा प्रकारे ही संपूर्ण योजना आहे. मित्रांनो, तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर नक्की यार आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण माहिती, अपडेट्स मिळत राहील. चला तर पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत.